नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला. देशभरात गेल्या 3 ते 4 महिने समाधानकारक हजेरी लावलेल्या मान्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या 1st 15th सुरू होणार आहे. सध्या अनेक भागात पाऊस सुरू असल्याने यावर्षीही परतीचा प्रवास लांबला आहे. सर्वसाधारण मान्सूनचा परतीचा प्रवास 1 सप्टेंबरला सुरू होतो, मात्र राजस्थानमध्ये परतीच्या मान्सूनसाठी 30 सप्टेंबर दरम्यान पोषक वातावरण तयार होईल असे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत. गेल्या 5 वर्षापासून परतीचे मान्सूनचे वेळापत्रक बदलले आहे. मान्सूनची पश्चिम राजस्थानमधून माघारी फिरण्याची सर्वसाधारणपणे तारीख 1 सप्टेंबर आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबरच्या आत मान्सून देशाच्या सर्व भागातून बाहेर पडतो. गेल्या वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास 9 ऑक्टोबरला झाला होता. यावर्षी देखील प्रवास लांबला आहे. जूनमध्ये जोरदार बरसल्यानंतर मान्सूनने जुलैमध्ये विश्रांती घेतली, पण ऑगस्टमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दमदार हजेरी लावली. त्यानंतर सप्टेंबरमध्येही पावसाची बॅटिंग सुरूच आहेत. काही मोजके जिल्हे वगळल्यास कोकणमध्ये महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात या चारही विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. ऑक्टोबरच्या 1st 15th मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. पश्चिम राजस्थानमध्ये सुरू होईल. त्यानंतर उत्तर भारतात गुजरात, पश्चिम मध्य प्रदेशापासून मान्सून परतेला असेल. सध्या राजस्थानच्या पश्चिम भागात अजूनही चक्रवारी स्थिती आहे. तसेच दक्षिण उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात कमी दाब क्षेत्र असून चक्रवातामध्ये रूपांतर होण्याची स्थिती आहे. याशिवाय मान्सूनचा आशी बिकानेर, ग्वालेर, उत्तर प्रदेश, गया ते मणिपूर, दक्षिण आसामपर्यंत आहे. अफगाणिस्तानच्या परिसरातही चक्रीकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे भारतात अनेक उत्तर भारतात अनेक ठिकाणी कमी अधिक स्वरूपाचा पाऊस पडेल आहे. पुढील काही दिवस पाऊस पडल्यानंतर पाऊस थांबण्याची शक्यता असून अनुकूल स्थिती तयार झाल्यानंतरच परतीचा प्रवास सुरू होईल. व परतीच्या प्रवासावेळी वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडे दक्षिणेकडे वाहण्यास सुरुवात होईल. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा या भागातील पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झालेले. 2 ते 4 दिवसात पाऊस थांबेल. त्याचवेळी उत्तरेकडील हवेचे दाब वाढलेले असतील तर दक्षिणेकडे हवेचे दाब कमी होण्यास सुरुवात होईल. ईशान्येकडील हवेचे दाब जास्त असल्याने वारे ईशान्येकडून बाष्प घेऊन दक्षिणेकडे येतील. टप्प्याटप्प्याने हे वारे दक्षिणेकडे सरकणार असल्यामुळे अनेक भागात जोरदार पाऊस होईल. महाराष्ट्रातील मराठवाड्यात, विदर्भात, मध्य महाराष्ट्र या भागातील परतीचा चांगला पाऊस पडतो. कोकणात परतीचा पाऊस कमी असतो, परंतु दक्षिणेकडील तामिळनाडूच्या भागात ईशान्येकडे पाऊस नोव्हेंबर डिसेंबर सुरू असतो. चालू वर्षी उशीर आणि ऑक्टोबरच्या 1st 15th परतीचा प्रवास सुरू होणार असून तो काही प्रमाणात लांबण्याची शक्यता आहे. डॉक्टर अनुपम कच्छपी, प्रमुख, पुणे वेशाळा विभाग, पुणे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.